बस झालं टेन्शनचं काम आहे बघताय ना तुम्ही त्याला जेव्हापासून मी ओळखतोय टेन्शन हा प्रकार त्याला माहितीच नाही काय तो नमस्कार मित्रांनो मी विपुल विलास प्रभू तुम्हा सर्वांचं पुनश एकदा आपल्या कोकण विस्तार या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज खूप दिवसाने तुमच्या समोर येतोय कारण काय त्यामागचं कारणही तसंच आहे. आज जसं मी तुमच्या समोर खूप दिवसाने येतोय ना तसेच माझे मित्र आहेत ना माझ्या पहिल्या कामावरचे ते सगळ्यांनी आज एकत्र मिळून पार्टी करण्याचा प्रयत्न केलाय. तर मी आधी सगळ्यांची ओळख करून देतो. आमचे विनायक भाऊ, प्रतीक अडविलकर आणि सिद्धेश वेसवीकर. म्हणजे अचानक आलेल्या पावसामुळे झालेलं नुकसान त्या व्हिडिओमध्ये या तिघांची नावं घेतलेली मी. आज कामावरून सुटल्यावर डायरेक्ट इकडे आलोय. तर वेज पण चांगलाच आहे. जे वेज खात आहे मार्गशीर चालू आहे पण जे वेज खात आहे त्यांच्यासाठी वेज मागवलंय आणि आम्ही तर काय नॉनव्हेज आहे आम्हाला काय मार्गशीर वगैरे काय नसतो आम्हाला तर आम्ही नॉनव्हेज खाणार आहे. दाखवतो काय काय आणलंय त्याआधी. ठीक आहे वेज क्रिस्पी आहे ना वेज क्रिस्पी आहे हा मला वाटतं वेज वेज पुलाव वेज पुलाव आहे. हे आमच्यासाठी ट्रिपल राईस मागवलं आहे. त्यानंतर हे खोल हे महत्वाचं आहे मसाला लॉलीपॉप हे मायासाठी आणि सिद्धेशसाठी आहे. बाकी थम्सअप आणलंय थम्सअप हवंच हे हा ही ग्रेव्ही दिली आणखी ट्रिपल राईस बरोबर ग्रेव्ही दिली तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. प्रतीक आमचा थोडा लाजरा आहे. विनायक भाऊ काय ती मोठी माणसं आहेत. हा आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे हे तिघही आहेत ना विनायक प्रतीक आणि सिद्धेश थम्सअपची बॉटल हे तिघही कोकणातले आहेत. तुम्ही कुठले आहेत लांजेकर रत्नागिरी खुद्द रत्नागिरी प्रतीक हा प्रतीक अडविलकर श्रीवर्धनचं आहे आणि सिद्धेश गुहागडचं आहे बरोबर सिद्धेश आणि विपुल प्रभू देवगडचं आहे. हा ते काय रे पापड दिलाय हा बिर्याणी बरोबर पापड दिलाय झालं जेवण झालं आता आमच्या सगळ्यांचं जेवण थोडं जास्तच झालंय. बसलो आता थोडा वेळ अजून बसेन 10:15 वाजलेत. आता प्रतीक निघतोय तर आम्ही अजून अर्धा पाऊण तास बसू आणि आम्ही पण निघू कारण उद्या पण कामावरती जायचं आहे. बॉस नाही आहे कामावरती पण वेळेत गेलेलंच बरं. प्रतीक चालला आमचा बाय बाय कर. प्रतीक एकदम खास आहे त्या विनायक भाऊंचा म्हणून मिठी मिठी मारतोय. सिद्धेश आता प्रतीकला बाईकने सोडायला गेलाय दादर पर्यंत आणि ते त्याला पुढे बसने जायचंय. तर म्हणाला बस वगैरे जर लेट असेल किंवा काही खरं नसतं ना बसचं त्यामुळे तो म्हणाला की मी लवकर जातो आम्हाला काही इथून ट्रेननेच जायचंय थोडा वेळ बसू आम्ही पण मी आणि विनायक त्यानंतर मग आम्ही पण निघू घरी. पिक्चर लावलाय टीव्हीवरती जेवण वगैरे झालं आमचं तर आता आम्हाला डेझर्ट पाहिजे. डेझर्टच म्हणतात ना हा डेझर्टच पाहिजे त्यासाठी आम्ही यो बघा यो बघा यो 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 बघा आमच्याकडे तीन ऑप्शन होते यो बघा काय लसी केसर लसी केसर लसी मँगो लसी आणि आणि साधी साधी लसी होती. तर मँगो तर आपल्याकडे स्टॉक आहे आपल्याकडे मँगोचं माहिती आहे ना तुम्हाला केसर आमच्याकडे नव्हतं तर म्हणालो केसरची चव घेऊन बघूया केसर लसी कशी लागते. तर सिद्धेश काय पियत नाही कारण की त्याची तब्येत पण बरी नाही आहे आम्हाला काय नाही फरक पडत. सिद्धेश स्पेशल बरोबर ना आम्हाला काय फरक नाही पडत त्याला आमाला आमचं पोट भरलं आम्ही औषध दिलेलं आहे विषय संपलं. तुमचे कुठे आहे सिद्धेशचं औषध सिद्धेशने घेतो आता रात्री झोपताना आमची आहे इकडे. सिद्धेशला खोकल्याचं औषध दिलंय सिद्धेशला आम्ही खोकल्याचं औषध दिलेलं आहे आणि हे आमचं टॉनिक आहे
केसर केसर बाबूला घरी पाठवलेलं आमच्या बाबू म्हणजे प्रतीक प्रतीकला आम्ही घरी पाठवलंय कारण की तो लहान आहे ना त्याच्यामुळे आणि लहानपण आहे तो आमच्यात म्हणलं तू घरी जा आमच्याकडे होतो व्यवस्थित मीच पण तो म्हटलं लवकर घरी जा म्हणजे लांब राहायचं म्हटलं ते जाऊन दे तुम्ही आता पहिल्या कामावरती जास्त खुश होतात की आताच्या कामावरती मी आता आवडीचं काम करतो आणि पहिलं टाइमपास होऊन करत होतं ना पहिलं ऑटोकॅड माझ्या आवडीचं होतं ऑटोकॅड मी करत होतो आणि भरपूर शिव्या खाल्ल्या शिव्या शिव्या आता काय खाण्यासाठी जर दुसऱ्यावरती जर आपण दुसऱ्याकडे आपण जर काम करतोय ना शिव्या ह्या कंपल्सरी आहेत कसं आहे आता सेमच आहे ते पूर्वी ते कारखान्यात व्हायचं आता मी माझ्या समोर होतं ते छोटी खेळणी म्हटलं तरी चालेल किंवा मी दाखवेन मी दाखवेन मॉडेल्स ते काय करतात ना मी आता रिलीव्ह नाही करत आहे कारण की ते काय करतात हे जर तुम्हाला कळलं ना तर मी पण काय करतो ते कळेल तुम्हाला तुम्हाला क्लिअरली दाखवू शकत नाही असं म्हणजे थोडे रिस्ट्रिक्शन्स आहेत आज थोडं ओल्ड झाल्यानंतर आम्ही तुम्हाला हे करू दाखवू आमचं कॉन्ट्रॅक्ट घ्याल जर कोणाला बनवायला द्यायचं असेल तर तुम्ही बनवून द्याल का नंतर आता नाही किंवा आता जरी बनवायचं असेल तर द्याल का घेऊ शकतो आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतो आम्ही मी स्वतः पण बाकीची दुसरे पण गोष्टी करू शकतो त्याच्यामुळे मला काही ते हार्ड नाही एवढं करण्यासाठी फक्त माझ्या माणसांची मदत घ्यावी लागेल मला बाकी काही नाही तुम्ही द्याल ना करून ते काय बनवतात एक्झॅक्टली काय बनवतात ना ते नंतर तुम्हाला नंतरच्या व्हिडिओ मध्ये सांगेन आणि मजा येते ना तुम्हाला आनंद आहे ना बस आयुष्यात मजाच करायची बाकी आपण काही करायचंच नाही पोटा पाण्यापुरता मी इथे बस झालं टेन्शनचं काम आहे बघताय ना तुम्ही हे बघा हे बघा हे बघा ह्याला काय टेन्शन नाही हे बघा ह्याचे आहेत माझे बघा माझे पण थोडेसे राहिले ते पण आता जातील आणि अजून एक सगळ्यात सभ्य आणि एकदम ज्याला मी त्याला जेव्हापासून मी ओळखतोय टेन्शन हा प्रकार त्याला माहितीच नाही काय तो बरोबर बोललो ना विनय काय हा माहितीच नाही तो म्हणजे सिद्धेश वेसवीकर याला टेन्शन म्हणजे काय माहितीच नाही आयुष्यात खरं म्हणजे माहितीये का रे तुला काय असतं ते तुला असतो त्यामुळे तो थोडासा बोलणार नाही मला आधीच सांगितलं मी काय बोलणार नाही आम्ही आमचा कलश फोडतोय आम्ही आमचा आता ते आमचा कलश आम्ही फोडतोय एकदम चिल करायला ठेवलेला फ्रीज मध्ये ज्यांना नका आहे त्यांनीच फोडावं हे काढून घेतलं माझ्याकडून मला बोलतो तुला येत नाही फोडतात मी देतो फोडून म्हणून चमचा कुठे आहे माझा त्यातला चमचा घेतला मोठा चमचा नाही ना मग आता हाच घेतो बस झालं चमचा बुडेल ना माझा बस केसर टाकलेलं दिसतंय याच्यात थोडस आहे ना तुमच्या याच्यात पण आहे का असेल ना आतमध्ये केसरच आहे ना की काय आहे अरे ते हे ड्रायफ्रुट्स आहेत ड्रायफ्रुट्स आहेत छान आहे आम्ही पण घेतो तुम्ही पण घ्या छान आहे लस्सी अरे सॉरी मगाशी मी तुम्हाला जेवायला बोलवलं नाही यांनी पण आठवण नाही केली मला मी पण विसरून गेलो त्या घाई घाई सॉरी त्याबद्दल तुम्ही नंतर जेव्हा मी यांना माझ्या गावी घेऊन जाणार आहे ना तेव्हा तुम्ही नक्की या मी कम्युनिटीला पोस्ट टाकेन जमलंच नक्की या आता ही लस्सी खाऊन बघतो मस्त आहे लस्सी पॅक आहे पण सुपर चला आजची पार्टी झालेली आमची छोटंसं गेट टुगेदर झालंय पार्टी पण चांगली मस्त झाली आता पुढची पार्टी कधी करायचं ते बघतो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राइब करा बाजूची बेल आयकॉन पण प्रेस करा लिंक शेअर करायला विसरू नका धन्यवाद बाय गर भेटू ना परत लवकरच थम्स अप पी येऊर बाय कुठे येरूरला येरूर ठाण्याचं जे कुठे आहे ना तिकडे भेटायचं आहे चला बाय यांच्या बरोबर तिकडे येरूरला भेटणार आहे पण आता नेक्स्ट व्हिडिओ कोणता असणार हे मला पण माहिती नाहीये तर लवकरच येईल किंवा काय ते बघू कसं जमत आहे चला सिद्धेश येऊर धन्यवाद देवदर्शनाला